प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे। गुरुवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डफली वाजवून आंदोलन करण्यात आले। गेल्या 30 दिवसापासून दिल्लीमध्ये देशभरातला शेतकरी आंदोलनासाठी उतरलाय। लॉकडाऊनचा फायदा घेत मोदी सरकारने 3 काळे कायदे केलेत आणि या काळ्या कायद्यांमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान आहे। एकतर रेल्वेचं खासगीकरण, त्याच्यासोबतच बाजारभावांच्या हमी भावाची जी मागणी आहे त्या संदर्भामध्ये चालत असलेल्या भूमिका असतील आणि त्यासोबतच एकूणच महाराष्ट्र शासनाने काय भूमिका घ्यावी, कारण केंद्राने केलेला कायदा जो आहे तो काळा कायदा आहे आणि त्या काळ्या कायद्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आपलं पुरोगामित्व कायम ठेवत जी भूमिका घ्यावी त्या भूमिकेमध्ये ह्या सगळ्या कायद्याला पाठिंबा देऊ नये आणि इथल्या शेतकऱ्याला शाश्वती मिळावी की आम्ही या कायद्याच्या सोबतीने नाही आहोत, आम्ही शेतकऱ्याच्या सोबतीने आहोत हे महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी आणि केंद्र सरकारने शेतकरी विरोधी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमध्ये शेतकऱ्यांचं समर्थन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं श्रद्धेय बाळासाहेबांच्या आदेशाने आज पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करत आहोत। आंदोलनाचं स्वरूप हे धरणे आंदोलन आहे। धरणे आंदोलन आम्ही करत आहोत। तुम्ही पाहिलं की इथे डफ ठोकले जात आहेत। हे डफ यासाठी की या डफात करा, हा डफ इथल्या आमच्या बहुजन संस्कृतीतला आहे आणि या डफाची थाप ह्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कानापर्यंत जावी आणि त्यांची कान उघडणी व्हावी म्हणून डफ आणि घोषणा आणि धरणे यासाठी, कारण मांडी मारून ठिय्या मारून बसल्यानंतर भल्या भल्याला जागे ते हा सत्याग्रहाचा इतिहास आहे। हे धरणं हा सत्याग्रहाचं स्वरूप आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अप टॉप न्यूज मराठी।